नमस्कार बालमित्रांनो आज आपण परिसराभ्यास भाग एक चौथीचा पाठ पाचवा घरोघरी पाणी हा पाठ पाहणार आहोत आपल्याला आज पाठ पाचवा घरोघरी पाणी हा पाठ पाहायचा आहे पाठ सुरुवात करण्याच्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज पडते बघा आपल्याला पिण्यासाठी कपडे धुण्यासाठी भांडे धुण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी शेतीसाठी जनावरांसाठी इत्यादी कामासाठी आपल्याला पाणी हे लागत असतं त्याच्यामुळं आता प्रत्येक कामात आपल्याला पाणी लागतं म्हणून काय आपण प्रत्येक वेळेस पाण्याचं जिथं स्रोत आहे तलाव आहे नदी आहे विहीर आहे त्या ठिकाणी आपण जात नाही तर आपण काय करत असतो की आपल्या घरी एखाद्या भांड्यामध्ये टाकीमध्ये पाणी साठवून ठेवत असतो पूर्वीच्या काळी बघा या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय पूर्वी पितळाचे किंवा तांब्याचे हंडे कळशा हे पाणी भरून ठेवण्यासाठी वापरत असत त्याच्यानंतर मातीपासून बनवलेली मडकी रांजणी हे पण वापरायचे पूर्वीच्या काळी त्याच्यानंतर हौद बनवायचे हौदामध्ये पण पाणी साठवून ठेवायचे आता मात्र स्टील व प्लास्टिकपासूनही पाणी साठवण्याची भांडी बनवली जातात आता या चित्रामध्ये दिसते तसं स्टीलच्या टाक्या त्याच्यानंतर प्लास्टिकचे डबे तुम्ही जे चारचं पाणी घेता ना त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये पण आपण पाणी साठवून ठेवतो <coughs> आता पिण्याच्या पाण्याची काळजी आपण घेतली पाहिजे कशामुळं कारण पिण्याचं पाणी आपण जर अशुद्ध पाणी जर पिलो तर ते आपल्या जर पोटात गेलं तर त्यावेळेस आपल्याला आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून कधीही पिण्याचं पाणी आहे ते त्या ठिकाणी हात बुडून पाणी काढले तर हातांना लागलेली घाण पाण्यात जाते म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो आणि हे वापरायलाच पाहिजे किंवा मग आपण काय करायला पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आणि सोपी पद्धत आहे शक्य झालं तर आपण ते केलं पाहिजे जेणेकरून पाणी खराब होणार नाही आणि पाणी घ्यायला पण स्वच्छ राहील त्याच्यानंतर आता एक तुम्हाला प्रयोग सांगतो बघा हा प्रयोग मोठ्यांच्या मदतीने करायचं आहे तुम्ही एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची त्याच्यामधला जो वरचा निमुळता भाग आहे तो कापून टाकायचा आहे बाटलीच्या चार बाजूंना तळापासून थोड्या वर चार छिद्र पाडा एक रिकामी रिफिल घेऊन तिचे चार तुकडे कापून घ्या हे तुकडे चार छिद्रात घट्ट बसवा आणि बाटली पाण्याने भरा तुम्हाला काय आढळून येईल बरं या चित्रात ज्या पद्धतीने दाखवलं दा आहे त्या पद्धतीने चारही बाजूला पाणी निघालेलं तुम्हाला दिसेल मग त्याच पद्धतीने आपण काय करतो घरातील नळ व्यवस्था कशी असते बरं आपली पाण्याची बघा आपल्या छतावर एक पाण्याची टाकी आपण ठेवून देत असतो त्या आपलं जे पाणी आहे नळाचं असेल बोरिंगचं असेल ते आपण काय करतो ती टाकी भरून घेतो आणि ती टाकी भरून घेतल्यानंतर आपण काय करत असतो की आपल्याला जसं पाणी लागेल आता दुसऱ्या चित्रामध्ये दिसतं आहे बघा दुसऱ्या चित्रामध्ये जे दिसतं आहे ना डायग्राम त्याच्यामध्ये बघा तुम्हाला समजा संडासला पाणी लागते तर तुम्ही जेवढं आवश्यक तेवढं वापरू शकता टाकीतलं डायरेक्ट त्याच्यानंतर बेसिनमध्ये वापरू शकता बादली भरण्यासाठी वापरू शकता त्याच्यानंतर फिल्टरसाठी वापरू शकता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण जेवढं आपल्याला आवश्यक आहे ते, ते वापरू शकतो आता हा आपल्याला गावचा पाणीपुरवठा कसा असतो हे पाहिजे बघा तलाव नद्या धरणे हे आपले पाण्याचे स्त्रोत आहेत आपल्या घरापासून हे स्त्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात थेट तेथूनच पाणी घेण्यात अडचणी असतात शिवाय त्यातील पाणी जसेच्या तसे घरात पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही ते अशुद्ध असू शकतं निर्धोक्य असू शकतं म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात कालवा किंवा मोठ्या जलवाहिन्याच्या मदतीने संबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात तेथे ते, 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 ते पिण्यासाठी निर्धोक्य करतात याला जलशुद्धीकरण म्हणतात जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात याला काय म्हणायचं जलवितरण म्हणायचं आणि नंतर बघा उंचावरील टाक्या आता जसं आपल्या घराचं असतं घराची टाकी उंचावर ठेवतो तसं गावासाठी सुद्धा गावाच्या बाहेर बघा हे अशा चित्र दाखवेल त्या पद्धतीने उंचावर टाकी असते मग त्या उंचावर टाकीमध्ये आपण कसं पाणी पोचवतो पाणी तर खालच्या दिशेने सहज जाईल पण टाकीमध्ये कसं पोहोचवतो विजेवर चालणारा पंप वापरून पाणी उंचावर टाकीत पोहोचवतो नंतर या उंच टाक्यामध्ये साठवलेले पाणी ते गावांना किंवा शहरांना पुरवता त्याच्यानंतर बघा पाण्याचा घरापर्यंतचा प्रवास पाण्याचा घरापर्यंतचा प्रवास कसा असतो या चित्रावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल बघा सुरुवातीला पाऊस पडतो नद्या नाल्यामध्ये ते पाणी जातं मग नदीवर जे धरण असतं त्याच्यातून आपण पाणी कुठं घेतो गावचा जो जलसाठा आहे त्या जलसाठ्यामध्ये पाणी घेत असतो आणि त्या जलसाठ्यामधून पुन्हा पाणी कुठं जातं जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणि ह्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये गेल्यानंतर ते पाणी शुद्ध होतं आणि ते शुद्ध पाणी कुठं गावाच्या बाहेर जी उंचावरची टाकी आहे त्या टाकीमध्ये आपण ते पाणी घेऊन येत असतो आणि ते पाणी तिथे घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणावरून गावाला आणि शहराला पाणी पुरवल्या जातं हे आपण या चित्रामध्ये बघून आपल्याला एक थोडक्यात अंदाज येऊन जाईल त्याच्यानंतर आजही काही वस्त्यामध्ये विहीरमधून पाणी काढतात पण ते निर्धोक्य असल्याची खात्री करून घ्यावी लागते विहिरीचे पाणी निर्धोक्य नसेल तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे विहिरीतलं जे पाणी आहे ते निर्धोक्य आहे का नाही हे आपण चेक केलं पाहिजे आणि जर ते चेक केलं आणि ते निर्धोक्य नसेल तर आपण काय केलं पाहिजे तर ते पाणी उकळून घ्यायला पाहिजे आणि उकळून घेतल्यानंतरच ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य होईल आणि तेच आपण पाणी पिलं पाहिजे त्यानंतर काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवतात हे पाणी पण शुद्ध असेलच याची खात्री आपल्याला देता येत नाही म्हणून ते सुद्धा पिण्याच्या अगोदर उकळून प्यायला पाहिजे आता यानंतर आपण पाहूयात आपण काय शिकलो हे थोडक्यात या ठिकाणी पाहूयात च्या अगोदर आपण उकळून पाणी प्यायला पाहिजे आता आपण काय शिकलो बरं या पाठामध्ये पहा आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो साठवण्याच्या भांड्याला झाकण व तोटी असली तर पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरणे सोयीचे होते पिण्याचे पाणी निर्धक्य नसेल तर आजार होऊ शकतात म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी शहरामध्ये तसेच लहान मोठ्या गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण व्यवस्था असतात इतर स्रोतापासून आपण पाणी घेत असलो तर ते निर्धोक्य असल्याची खात्री करायला हवी पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे पाणी नीट साठवावे आणि काटकसरीने वापर करावा हे आपण या पाठामध्ये शिकलो